भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची तुलना भारतातील दिग्गज नेत्यांमध्ये केली जाते. ते भारतातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक आहेत. अटल बिहारी वाजपेयी हे 3 वेळा पंतप्रधान झाले, परंतु त्यांचा पहिला कार्यकाळ केवळ 13 दिवस होता. दुसरा कार्यकाळ केवळ 13 महिने टिकला. फक्त एका मतानं त्यांचं सरकार पडलं होतं, त्यामुळे त्यांचा दुसरा कार्यकाळ फक्त 13 महिन्यांचा होता. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पाडण्यासाठी ज्या खासदारांना जबाबदार मानलं जातं ते म्हणजे ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री गिरीधर गोमांग, कारण यांनी वाजपेयी सरकारच्या विरोधात मतदान केलं होतं. लोकसभेत सरकारच्या बाजूने 269 मतं पडली होती. गिरीधर गोमांग यांनी विरोधात मतदान केल्यानं विरोधकांची मतांची संख्या 270 झाली, त्यामुळे फक्त एका मतानं अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं होतं. 1998 लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं, पण भाजपाला 182 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. गिरीधर गोमांग यांना तत्कालीन लोकसभा अध्यक्ष GMC बालयोगी यांनी त्यांच्या विवेकबुद्धीच्या आधारे मतदान करण्याची परवानगी दिली होती. फेब्रुवारीमध्ये गोमांग हे ओडिशाचे मुख्यमंत्री बनले होते, परंतु त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला नव्हता. मतदानाच्या दिवशी सभागृहात ते उपस्थित होते आणि त्यांनी सरकारच्या विरोधात मतदान केलं. मुख्यमंत्री झाल्यानंतरही खासदार म्हणून मतदान केल्यानं गोमांग यांच्यावर बरीच टीकाही झाली होती. 1998 भाजपानं विविध पक्षांच्या पाठिंब्यानं केंद्रात सरकार स्थापन केलं होतं. जयललिता यांचा अण्णाद्रमुक पक्षानं देखील भाजपाला पाठिंबा दिला होता, पण 13 महिन्यानंतर अण्णाद्रमुकनं सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर वाजपेयी यांचं सरकार अल्पमतात आलं. त्यानंतर राष्ट्रपतींनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासही सांगितलं होतं. सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायचं होतं. सरकारनं प्रयत्न सुरू केले त्यावेळी सरकारला बहुमत मिळेल अशी अपेक्षा होती, पण जेव्हा मतदान झाले तेव्हा निकाल धक्कादायक लागला. वाजपेयी सरकार केवळ एका मताच्या फरकानं बहुमत मिळवू शकलं नाही. महत्वाचं म्हणजे त्यावेळी फारुख अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स ही केंद्रातील वाजपेयी सरकारची सहयोगी होती. त्यांनी संसदेत सरकारच्या बाजूनं मतदान करण्याची घोषणा केली होती, परंतु पक्षाचे खासदार सैफुद्दीन सोज यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन सरकारच्या विरोधात मतदान केलं. अटल सरकार पडण्यामागे हेही एक प्रमुख कारण मानलं जातं. एका मतानं अटल सरकार पाडणारे गिरीधर गोमांग यांनी 2015 भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.